प्रिय मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे, आपल्या वाढत्या गरजांच्या मानाने ऊर्जेचा पुरवठा खूप कमी आहे. म्हणूनच देशभरात ऊर्जा संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत दोन धोरणे आपल्या आणि आपल्या देशाच्या विकासासाठी खूप महत्वाची आहेत. प्रथम ऊर्जेची बचत आणि नैसर्गिक संसाधनाचा अनुकूल वापर करावा, त्यामुळे उत्पादन खर्च खूप कमी होईल. आणि दुसरं धोरण म्हणजे जेथे शक्य होईल तेथे अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर करावा. आता आपण पाहूया की लघु उद्योग आणि मोठ्या उद्योगांमध्ये ऊर्जेचं संरक्षण करून त्याचा उपयोग कशा प्रकारे करू शकतो. यासाठी आपल्याला आपल्या ऊर्जा संरक्षण करण्याच्या कार्यक्षमतेत सुधार करावा लागेल. हा सुधार योग्य व्यवस्थापन प्रणाली वापरून होऊ शकतो. यामुळे फक्त उत्पादन खर्च आणि पर्यावरणीय दुष्प्रभाव कमी होणार नाही, तर जतन केलेली ऊर्जा अन्य उद्योग स्थापित करण्यासाठी वापरू शकतो. आता आपण ऊर्जा संवर्धनाच्या काही टिप्स जाणून घेऊया. बॉयलर ऊर्जा संवर्धन टिपा. बर्नर, नोझल, स्ट्रेनर, दरवाजाचे गॅसकेट्स यांची तपासणी करा. स्टीम गळती आणि घनीभूत गळती दुरुस्त करा. 1-3 मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइन मधून 7 किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर स्टीमचा प्रवाह होत असतो, जिथे 33 किलोलीटर इंधन वाया जाऊ शकते. पाणी क्षेत्रामध्ये तळाशी जमणार गाळ आणि पाण्याच्या प्रमाणाचा निरीक्षण करा. पाणी क्षेत्रामध्ये 1 मिलीलीटर गाळाच्या जमावाने इंधनाचा वापर 5-10% पर्यंत वाढू शकतो. आगीच्या क्षेत्रामध्ये काजळी, राख आणि लावा यांची चौकशी करा. बॉयलरच्या गरम क्षेत्रामध्ये 3 मिलीमीटर जाडीची काजळी किंवा राख यामुळे इंधनाचा वापर 2.5% पर्यंत वाढू शकतो. तापमान आणि दबाव योग्य प्रमाणात नियंत्रित केले आहेत याची खात्री करून घ्या. कंप्रेसर्स, तेल फिल्टर आणि कंप्रेसर इंटरकूलर यांचं नियमितपणे निरीक्षण करा. हवा कंप्रेस करण्यासाठी अधिक वीज लागते. कोणत्याही गळतीमुळे ही ऊर्जा वाया जाऊ शकते, म्हणून गळतीचा शोध घेऊन ती लगेचच बंद केली पाहिजे. पाणी आणि कचरा पाण्यापासून ऊर्जा संरक्षणाच्या सूचना. पाणी पुन्हा उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करा. नळ आणि शॉवर मध्ये पाण्याची गती कमी करण्यासाठी उपाय करा किंवा स्वतः बंद होणाऱ्या नळांचा उपयोग करा. पाण्याची गळती आणि पाण्याचा अतिप्रवाह थांबवा. भूमिगत पाणी गळतीची तपासणी करा. कार्यक्षम सिंचन स्थापित करा. बिना मीटरवाल्या उपकरणांमध्ये मीटर स्थापित करा. नेहमी गरम पाण्याच्या पाईप्सना इन्सुलेट करा, विशेषत जेथे गर्मीचं क्षेत्र नाही आहे. प्लास्टिक पाईपला इन्सुलेट करू नये. चांगली पृथक गुंतवणूक. बाह्य भिंतीवरील क्रॅक्स आणि खुले भाग बंद करा. औष्णिक दरवाजे, खिडक्या आणि छप्पर यांचा उष्णतारोधक यासाठी उपयोग करा. जर दृश्याच्या ऐवजी फक्त प्रकाशाची आवश्यकता असेल तर बाह्य खिडक्या आणि दरवाजांच्या जागी ग्लास ब्लॉकचा वापर करा. बाह्य खिडक्यांसाठी रंगीत काचा, अधोरेखित काचा, कोटिंग, ऑनिंग, ओव्हरहँग्स, पडदे, गडद आणि छायादार उपाययोजनांचा वापर केला पाहिजे. विद्युत उपकरणे. ऊर्जा तारांकित उपकरणे वापरा. गरज नसेल तेव्हा दिवे बंद करा. बॅटरी चार्जर, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि डिजिटल कॅमेरा चार्ज झाल्यावर बंद करा. ट्यूबलाइट आणि बल्ब यावर धूळ जमल्यावर कमी प्रकाश मिळतो, म्हणून वेळच्या वेळी ट्यूबलाइट आणि बल्ब यांची सफाई केली पाहिजे. एलईडी आणि सीएफएल लाइट्स मध्ये सामान्य बल्बच्या तुलनेत 5-10% प्रकाशाची क्षमता असते. एवढेच नाही तर या प्रकाशामुळे 70% विजेची बचत सुद्धा होते. साधारण बल्ब 90% ऊर्जेचा वापर करतो आणि प्रकाशाच्या तुलनेत उष्णता जास्त देतो. सूर्यप्रकाश आणि सौर ऊर्जेचा वापर करा. नैसर्गिक वायू विजनाचा अवलंब करा. रूम एअर कंडिशनर. सीलिंग किंवा टेबल फॅनचा वापर करा. सीलिंग फॅनमुळे प्रति तास 30 पैशांची वीज खर्च होते आणि जी एअर कंडिशनरच्या प्रति तास 10 रुपयांच्या खर्चापेक्षा खूप कमी आहे.
एसी खोल्यांचे सर्व दरवाजे शक्यतो नेहमी बंद ठेवावेत. प्रतिमाह एसीचा फिल्टर साफ करावा. खराब एअर फिल्टरने हवेचा प्रवाह कमी होतो, ज्यामुळे युनिटला नुकसान होऊ शकतो. रेफ्रिजरेटर्स. रेफ्रिजरेटर हे थेट सूर्यप्रकाश, ओव्हन आणि चूल यासारख्या गरम उपकरणांपासून आणि उष्णतेच्या सर्व स्त्रोतांपासून दूर ठेवावे. रेफ्रिजरेटरच्या आजूबाजूला पुरेशी जागा असावी, ज्यामुळे हवा खेळती राहील. रेफ्रिजरेटरच्या दरवाज्याचा रबर सील स्वच्छ आणि घट असला पाहिजे. रेफ्रिजरेटर मध्ये असलेल्या वाफेचे पाणी कळणाऱ्या यंत्राची कंडेन्सर कॉइल नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे, ज्यामुळे हवेचा प्रवाह मोकळेपणाने होत राहील. डिफ्रॉस्ट फ्रीजरला वेळोवेळी डिफ्रॉस्ट केले पाहिजे. संगणक. जर संगणक चालू ठेवणे गरजेचे आहे तर मॉनिटर बंद ठेवू शकता. फक्त मॉनिटर पूर्ण सिस्टमच्या अर्ध्यापेक्षा जास्त ऊर्जेचा वापर करतो. संगणक, मॉनिटर आणि कॉपियरची सेटिंग अशी असावी की उपयोग नसताना स्वतः स्लीप मोडवर जातील. यामुळे जवळजवळ 40% पर्यंत ऊर्जेची बचत होते. स्क्रीन सेवर फक्त संगणकाच्या स्क्रीनला सुरक्षित ठेवते, ऊर्जेची बचत नाही करत. म्हणून उपयोग नसताना संगणक पूर्णपणे बंद करा. कागदपत्रे. कागद विरहित व्यवसाय तयार करा. ध्यापन, नियमावळी आणि इतर कागदपत्रे मुद्रित करण्याची गरज नाही. आपल्या कामाच्या ठिकाणी ईमेल इनबॉक्सला संवादाचा माध्यम बनवा. यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी होऊ शकते आणि विजेची बचत पण होऊ शकते. वैकल्पिकरित्या आपल्या प्रिंटरला असं सेट करा की प्रिंटर नेहमी कागदाच्या दोन्ही बाजूला छपाई करेल. अशा प्रकारे आपण कार्यालयाच्या कामासाठी काही कागद जतन करू शकतो. धन्यवाद.